नमस्कार मंडळी आपल्या घरी जर अचानक पाहुणे आले आणि पटकन स्वयंपाक काय करायचा असा प्रश्न जर पडत असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारा स्वयंपाक आहे कारण कोणी ना कोणी येत जात राहतं आणि अचानक आपल्याला काहीतरी नवीन करायचं का असतं तर अगदी नवीन पद्धतीने आणि पटकन होणारं जेवण आहे तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत येथे तर एक वाटी तांदूळ घेतला आहे मी आणि एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत तर इथे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला याच्या आकाराने पाणी टाकायचं आहे म्हणजे आपण जे डाळ धुवून घेतलेली आहे तूरडाळ आणि तांदूळसुद्धा धुवून घेतलेला आहे पाण्याने त्यामध्ये आपल्याला आप आप आकाराने पाणी टाकायचं तर एक वाटीला मी दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे तूर डाळीला आणि तांदळाला एक वाटीच पाणी टाकायचं आहे आपल्याला तर आपलं एक वाटी पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून झालं की आपण वरणामध्ये म्हणजे तूरडाळमध्ये अर्धा चमचा हळ टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला तांदळामध्ये मीठ टाकून घ्यायचे भातामध्ये तर अर्धा चमचा म्हणजे थोडीशी मीठ टाकून घेतलेला आहे आकाराने मी आणि हळदसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची वरणामध्ये व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं की आपण आता खाली कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये खाली तुरदाळ लावणार आहोत कारण पिवळं जे तुरदाळीचं जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा भात पिवळा होतो तर कधीही तुरदाळ खाली लावायची आणि नंतर आपल्याला तांदळाचा डबा लावायचा आहे तर तांदळाचा डबा वरतून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवलेली आहे जी आपली डब्यासोबत आपण प्लेट आणतो विकत ती प्लेट ठेवलेली आहे ती प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे आपल्याला उकडायला ठेवायचे म्हणजे कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपले बटाटेसुद्धा उकडून जातील तर अशा प्रकारे आपण तीन बटाटे घेतलेत आणि ते उकडायला ठेवलेले आहेत तर कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित आपला बटाटासुद्धा शिजेल आणि वरण भातसुद्धा शिजेल तर चार शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थंड झाल्यानंतर खोलला आहे म्हणजे उघडलेला आहे उघडल्यानंतर इथे बटाटे मी काढून घेते प्लेटीमध्ये जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर इथे प्लेटीमध्ये मी बटाटे काढून घेतलेत म्हणजे व्यवस्थित उकडलेले आहेत ते आणि आपण आता वरण भातसुद्धा शिजलाय की नाही ते बघणार आहोत इथे तर वरण भातसुद्धा आपला व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता तांदळामध्ये सुद्धा व्यवस्थित पाणी झालेलं आहे म्हणजे भातसुद्धा व्यवस्थित झाला आहे आणि वरणसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे तर वरण आता आपण पाणी घालून हटवून घेणार आहोत म्हणजे घोटून घेणार आहोत त्याला तर आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करणार आहोत ते मी दोन चमचे तेल घेतले अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि एक वाटी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा आपला टाकून झाला की लगेच आपण त्यात एक टोमॅटो टाकून घेणार आहोत तर एक टोमॅटो आपला टाकून झाला की व्यवस्थित आपल्याला फ्राय होऊ द्यायचे म्हणजे थोडासा कांदा आणि टोमॅटो पारदर्शक झाला की लगेचच आपण त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेणार तुम्ही बघू शकता आपलं कांदा आणि टोमॅटो फ्राय करून झालं आहे कांदासुद्धा मऊ झाला आहे तर आपल्याला एक चमचा लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे यामध्ये तर थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर तर अर्ध्या मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅस इथे मिडियमच ठेवायचं आहे तर व्यवस्थित आपलं फ्राय करून झालं की लगेचच आपण आता यामध्ये तर तुम्ही बघू शकता आपलं कांदा आणि टोमॅटो फ्राय करून झाला आहे सा सा तर थोडासा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा चमच्याच्या सहाय्याने आपण प्रेस करूनसुद्धा घेऊ शकतो त्याला म्हणजे टोमॅटो आपला मऊ झाला की लगेचच आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्यामध्ये हळद टाकून झाल्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा लाल मिरच पावडर टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे आता कमी करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मसाला थोडासा फ्राय करून झाला की लगेचच आपण त्यामध्ये एक कप पाणी टाकून घेणार आहोत एक कप पाणी टाकून घेतलं की परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मस्त ग्रेव्ही दिसते मसाल्याची आणि चटचटीत मसाला होईपर्यंत आपल्याला एका मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये भाजीच्या आकाराने मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे तर अर्धा चमचा मीठ टाकून घेतल्यानंतर मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला व्यवस्थित आपला मिक्स करून मसाला झाला की थोडंसं आपल्याला तेल सुटेपर्यंत याला चटचटू द्यायचं म्हणजे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे तर परत मी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस ते फुल करायचं आहे आता म्हणजे काय होईल जितकं मसाल्यामधला आपला कांदा टोमॅटो नरम होईल तितकं व्यवस्थित आपला मसाला लागेल तर तुम्ही बघू शकता आपलं एक मिनटं झाल्यानंतर मस्त मसाला चटचटीत झालेला आहे तर आपण उकडलेले बटाटे त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हातानेच करून घेतलेल्या चाकूने करायची गरज नाही कारण उकडून घेतलेले आहेत बटाटे थोडेसे मोठ्याच ठेवायचे आहेत कारण ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस ते छुटले होतात कारण आपण चमच्याच्या सहाय्याने ज्यावेळेस मिक्स मिक्स करायला लागतो त्यावेळेस काय होतं त्याचा आकार थोडा थोडा कमी व्हायला हो लागतो म्हणजे बटाटा थोडासा मिक्स होतो भाजीमध्ये तर प आपल्याला भाजीच्या आकाराने पाणी टाकून घ्यायचं तर पूर्ण इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर अजून थोडंसुद्धा थोडी पातळ लागत असेल तर थोडीशी पातळ करू शकता तर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतल्यानंतर भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर बटाटा जास्त शिजू द्यायची गरज नाही कोथंबीर टाकून घ्यायचा आणि आपली भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद करायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवायचे तर आता आपण पुढची तयारी करूया दही भेंडी करायची आपल्याला त्यासाठी मी इथे चार चमचे दही घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी दही आहे अर्धी वाटी दह्याला एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा जिरे पावडर टाकायची आहे एक चमचा धणे पावडर टाकायची आहे तर धणे पावडर टाकून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा गरम मसाला टाकायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो तुम्ही दही भेंडीला टाकू शकता तर व्यवस्थित आपलं सारण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर इथे भेंड्या मी स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून आणि त्याचे लांब टाका तसे काप करून घेतलेले आहेत तर आपल्या भेंड्या कापून घेतल्यानंतर आपल्याला इथे पॅन घ्यायचं आहे तर पॅन घेतल्यानंतर त्याच्यात एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचा तेल टाकून घेतलं की लगेचच आपण जी भेंडी घेतलेली आहे चिरून स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घेतलेली जी भेंडी आहे ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित फ्राय करायची आहे म्हणजे मऊ होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत कारण मस्त भेंडी लागते ही दही भेंडी म्हटलं ना अगदी पटकन होते आणि काहीतरी नवीन पदार्थसुद्धा आपल्याला पाहुण्यांना खाऊ घालू शकतो आपण अगदी मस्त करायलाही वेळ लागत नाही भेंडी आपली इथे फ्राय करून झालेली आहे एक मिनिटासाठीच फ्राय करायची आहे आणि गॅस मिडियम ठेवायचं एकदा तेल तापून घेतलं की गॅस मिडियम ठेवायचा फ्राय करून घ्यायची त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे एक चमचा तेल टाकून घेतल्यानंतर ते गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे एक बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला फ्राय होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर येथे फ्राय करून झाल्यानंतर आपण लसण अदरक पेस्ट घेणार आहोत ती लसण पेस्ट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये जास्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय नाही करायची थोडीशी फ्राय करून घ्यायची म्हणजे आपण लसणाचा आणि अद्रकीचा जो वास येतो ना किचनमध्ये वास यायला लागला की लगेच असं समजून घ्यायचं की फ्राय झालेली आहे तर आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले म्हणजे पेस्ट करून ठेवलेली आहे ती पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे अर्धा चमचा हळद पेस्ट आणि अर्ध एक चमचा लाल मिर्च पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की मसाला आपला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे दही हे फाटतसुद्धा नाही व्यवस्थित होते असं काही नाही की दही तुमचं फाटेल वगैरे काहीच नाही फक्त मंद गॅसवर आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे तर थोडंसं अर्धा कप पाणी टाकून थोडंसं कोथंबीर टाकून चटचटू द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तेल सुटू द्यायचं आहे त्याला तर तेल सुटल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मीठ मी टाकून घेतलं आहे आणि आपल्या फ्राय करून घेतलेल्या भेंड्यासुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपलं अगोदरच थोड्याशा मऊ झालेले आहे तर थोड्याशा मऊ शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये व्यवस्थित अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं जा, जास्त टाकायचं जा नाही आहे कारण एकदम पातळी भाजी करायची नाही आणि एकदम घट्टही नाही करायची अंगापुरता रस्सा असला पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे एक कप पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला एका मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर एक मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग भेंड्यांचा आणि भेंड्या मस्त झालेल्या आहेत तर आपल्या ह्या झालेल्या भेंड्या मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचं म्हणजे भेंडी रेडी झाली तर आपण पुढची प्रोसिजर करूया तिथे येथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकायचंय एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून घ्यायचंय आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं म्हणजे बेसनाच्या आकाराने आपण भजे जसे काढतो त्या आकारात आपल्याला बेसन पीठ भिजून घ्यायचंय इथे कारण इथे आपण पालखाची भजी करणार आहोत म्हणजे तव्यावरच फ्राय करून घेणार आहोत तळायची गरज नाहीये तर व्यवस्थित बॅटर करून घ्यायचं म्हणजे आपल्या पालखाच्या पाण्याला व्यवस्थित बॅटर लागलं ला पाहिजे तशा कारण आपण याच्यात पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेणार आहोत तर व्यवस्थित प्लेन मिक्स करून घ्यायचं म्हणजे गिठुळी राहिली नाही पाहिजे बेसनपीठामध्ये तर हे मिक्स करून झाल्यानंतर मी ते पालखाची पाने घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आहेत आपल्याला तर पालखाची पानं आपल्याला काय करायचं आपण जे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपली जी पालखाची पाणी आपण धुवून पुसून घेतलेली आहे ती डीप करायची आणि तवा तापायला ठेवायचा अगोदर डीप केल्यानंतर थोडंसं तेलसुद्धा आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं म्हणजे काय खरपूस पाणी होतील तुमचे व्यवस्थित मंदाचीवर भाजायचं आहे परत एकदम फुल गॅस करायचा नाही अगोदर तपून तापून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला बेसन पिठामध्ये व्यवस्थित आपलं पान मिक्स करून झालेलं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित बेसनपीठ लावून घ्यायचं आहे त्याला लावून घेतल्यानंतर मी येथे तवा घेतलेला आहे तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतलं की आपण जे पान करून घेतलेलं आहे ते तर पान आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे गॅस एकदम फुल ठेवायचा नाही आहे तर व्यवस्थित रंग थोडासा बदलला पानाचा की आपण पलटी करून म्हणजे उलटं करून घेणार आहोत म्हणजे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला पान भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं आपल्याला व्यवस्थित हलक्या हातानेच टाकून घ्यायचं नाही काय होईल बेसन निघून जाईल पानाचं तर तुम्ही बघू शकता मस्त रंग झाला आहे आणि खरपूस होता ते पानं तुम्ही तयार दोन तीन पानंसुद्धा एका टायमाला भाजू शकता तर व्यवस्थित आपलं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पानसुद्धा लागेल आणि जास्त तेलकटही नाही मस्त पानं लागतात जेवण तर पटकन आणि लवकर होणारा स्वयंपाक आहे तुम्हाला कसा वाटला तर आता आपण ताट जेवायला घेणार आहोत मस्त वरण वाढवून घ्यायचं आहे भेंड्याची भाजीसुद्धा वाढवून घेतलेली आहे बटाट्याची भाजीसुद्धा वाढून घेतलेली आहे गरमागरम आणि वरण जेवताना गरम करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण हाटून घेतो ना गरम पाणी करून घोटून घ्यायचे रईच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचे आणि मस्त वाढायचे आणि त्याच्यावरती गरमागरम वरण आणि ह्या भाज्यासुद्धा गरम करून घ्यायच्या आहेत आणि मस्त तूप टाकायचं आहे वरणावरती भातावरती सुद्धा आपण वरण टाकून घेणार आहोत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला तूप टाकायचं आहे मस्त जेवण करायचं व्यवस्थित आरामशीर जेवण करा मस्त स्वयंपाक होईल पाहुणेसुद्धा आवळीने खातील आपण पापडसुद्धा तळून घेतलेला आहे आणि हो दिवाळीचे लाडूसुद्धा असतील तुमच्याकडे तेसुद्धा मी लाडू इथे वाढवून घेतलेले आहे तर आपल्या हरभऱ्या डाळीचा लाडू आणि रव्याचा लाडू रव्याच्या लाडूची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अगदी मस्त सॅलड असेल म्हणजे तुमच्याकडे बीट असेल तर बीटसुद्धा वाढून घ्या काकडीसुद्धा वाढून घ्या कांदासुद्धा वाढून घ्या मस्त जेवण तयार होईल तर आपला इथे वाढून झाल्यानंतर म्हणजे तुमच्या पाहुण्यालासुद्धा व्यवस्थित वाढून होईल आणि भरून ताट दिसेल भरभरून ताट दिसलं की पाहुणासुद्धा खुश होतो तर इथे गरमागरम मी पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत तर गरमागरमच पोळ्या करायच्या पूर्ण स्वयंपाक अगोदर करून घ्यायचा आहे आणि पोळ्या गरमागरम करायच्या तर मस्त पोळ्या लागतील गरमागरम जेवणसुद्धा राहील तुमचं तर ताड भरून जेवण तुमचं अगदी म पटकन होणार आणि सगळ्यात सोपा स्वयंपाक आहे तर ही थाली तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय